कर्नाटक राज्यातून सोलापूर मार्गे जालन्याकडे नारळाच्या आडून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका गुटखा व्यावसायिकाला मंद्रूप पोलिसांनी अटक करून महिंद्रा पिकअपसह 11 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटखा माफियांकडून शक्कल लढवत छुप्या मार्गानं परराज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा आणला जातो. काल रात्री सांगोला आणि मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध प्रकारे गुटखा वाहतूक करणारे विविध सापळ्या रचून 2 वाहनं पकडून गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. ताराचंद भाऊसाहेब भोजने वय वर्ष 24 राहणार जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना असं गुटखा वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून प्रथमदर्शनी टेम्पोच्या बाहेरील बाजूस नारळाची आडवी पोती लावून राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची आणि सुगंधी सुपारीची वाहतूक होत असल्याची मंद्रूप पोलिसांना माहिती मिळताच 13 मैलजवळ मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्या रचून कारवाई करण्यात आली. याविषयी थेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. काल दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री नियंत्रणाची माहिती मिळाली की कर्नाटक राज्यातून एक वाहन येणार आहे आणि त्या वाहनामध्ये गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने मंद्रूप पोलीस ठाण्याकडील जे काही पोलीस अंमलदार आहेत त्यांना या ठिकाणी जाऊन नाकाबंदी करण्याकरिता सांगितले असता रात्री 1:30 वाजण्यासमोर असं एक वाहन संशयित वाहन त्या ठिकाणी आल्यानंतर त्याची पाहणी केली असता त्यात काही नारळ होते नारळाखाली गुटखा होता असं दिसून आल्यास सदरचे वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे ते आणण्यात येईल. त्यामध्ये काय जे डिटेल बघितलं असतात त्यामध्ये येते जवळपास 14 लाखाचा गुटखा सॉरी 11 लाखाचा गुटखा होता त्यामध्ये आणि 4 लाखाचं वाहन असे एकूण 15 लाखाचं मुद्देमाल मंद्रूप पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा PSI अमित करपे हे करत आहेत. सदरची जी काही कामगिरी आहे ती माननीय SP मॅडम श्रीमती तेजसातपती मॅडम तेज ISNSP श्री जेंडे साहेब आमचे कोरगे पोलीस अधिकारी श्री सूर्यकांत पाटील साहेब यांच्या मार्गनाखाली पोलीस ठाणेकडील PSI पुनिवाले PSI करपे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुलानी ASI निगेबान पोलीस कॉन्स्टेबल सुतार पोलीस कॉन्स्टेबल काळे तसेच नाकाबंदीला असलेले मुख्यालयाकडील गायकवाड उघडे आदी पोलीस अंमलदार या पूर्ण कारवाईमध्ये सहभागी होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.